नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पावसाळा स्पेशल अतिशय फक्कड असा मसाला चहा, तेही घरच्या मसाल्यापासून. इथं आपण अर्धा लिटर दूध पासून एकदम परफेक्ट असा चहा बनवणार आहोत. इथं आपण अर्धा लिटर दूध छान असं गरम करून घेतलेलं आहे. जर का तुम्हाला डायरेक्टली चहा करायचा असेल तर दूध गरम न करता वापरलं तरी चालेल. मसाला तयार करण्यासाठी 6 हिरवी वेलची, 1/2 इंच दालचिनी, एवढी सुंठ यातली निम्मीच आपण टाकणार आहोत, एक मोठी वेलची, 4 लवंग आणि 6 ते 7 मिरी घेतलेली आहेत. आता पावसाळा असल्यामुळे ही जी मसाले आहेत ती सर्दी खोकल्यापासून रक्षण करतात, त्यामुळे आवर्जून हा मसाला तुम्ही तयार करून ठेवला आणि वेळेला चहामध्ये टाकला तरीही चालतं गडबडीच्या वेळेमध्ये. तर हे बघा, अशा प्रकारे अगदी थोडंसं टाकलेलं आहे, म्हणजे 1/2 इंचपेक्षा सुंठ जी आहे ती टाकून घ्यायची आहे, पूर्ण टाकायची नाही. आणि जरी का टाकली तरी काही हरकत नाही. आता हे मी मिक्सरला बारीक न करता असं उकळीमध्येच आपण हे कुटून घेणार आहोत. उकळीमध्ये कुटल्यामुळे चव आणखीन याची छान लागते. हे बघा, असं ओघडधोगड खूप बारीक पावडर करायचं नाही, तर अशा प्रकारे कुटून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जेवढं पाहिजे चहामध्ये टाकाय तेवढं टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. आता इथं मी 1/2 लिटर दूध पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत चहा करायचा आहे त्याच्यानुसार दूध ॲड करायचं आहे. आणि इथं हे चहा बनवताना मी फुल फॅट दूधचा वापर केलेला आहे, म्हणजे प्युअर दूध असावं, म्हणजे चहा छान होतो. आता इथं चहापत्ती 3 चमचे मी टाकून घेतलेली आहे. तर चहाला रंग छान येण्यासाठी चहापत्ती व्यवस्थित आणि बरोबर टाकायची आहे. चहापत्ती कमी जर टाकली तर चहा व्यवस्थित चवीला लागत नाही. 3 चमचे जे पोहे खायचा चमचा आहे त्याने टाकून घ्यायची आहे. 4 ते 5 चमचे साखर टाकून घ्यायची आहे. तर एवढं प्रमाण अतिशय परफेक्ट असं होतं. आता आपण जेव्हा कधीतरी बाहेर चहा पितो तेव्हा त्या चहाची चव किंवा त्यातले मसाले आपल्याला जाणवतात. पण घरी चहा केला की मसाले वगैरे टाकतो किंवा सर्व साहित्य व्यवस्थित टाकतो, पण साखरेचं प्रमाण जास्त झाल्यामुळे त्या चहाची चव आपल्याला व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे साखरेचं प्रमाण बरोबर टाकायचं आहे. तर इथं 1/2 लिटरसाठी आपण 5 चमचे टाकले. आता मसाले इथं टाकून घेऊया. तर इथं मी 1/2 चमचा मसाला टाकलेला आहे. तुम्हाला थोडासा कमी किंवा जास्त वापरायचा असेल तरीही चालेल. एखाद्या वेळेस पाऊस वगैरे असला आणि आपण बाहेरून जर आलो तर असा कडकडीत आणि मस्त असा चहा प्यावासा वाटतो. तर अशा प्रकारे मसाला जर बनवून ठेवला तुम्ही तर ऐन वेळेला तुम्ही अशा प्रकारे एकदम कडक चहा बनवून पिऊ शकता. आणि हा चहा इतका चवीला मस्त होतो. तर सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण हा चहा 10 ते 12 मिनिट छान असा ढवळून ढवळून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जेवढा चहा त्यातील मसाले व्यवस्थित शिजतील तेव्हा चहाला असा मस्त रंग येतो आणि चहाची चवसुद्धा अतिशय मस्त लागते. आणि हे बघा, अशा प्रकारे मगाशी आणि आत्ता फरक तुम्हाला जाणवत असेल, तर अशा प्रकारे न हलवता सोडून चहा द्यायचं नाही. तर ह्याला सतत 10 ते 12 मिनिट हलवून हलवून आपल्याला हे चहा शिजवून घ्यायचा आहे, तेव्हाच त्या चहाला व्यवस्थित चव लागते. पण हा चहा घरी जरी बनवला असेल तर हॉटेलपेक्षाही छान चवीला झालेला आहे. चहा झाल्यानंतर एखाद्या भांड्यात ओतून घ्यायचा आणि त्याची एक वाफ घालून घ्यायची, त्याच्यानंतरच ग्लासमध्ये ओतायचं आहे. म्हणजे चहाची चव छान लागते आणि चहा प्यायलासुद्धा बरा वाटतो. तर बघू शकता अतिशय मस्त आणि एकदम दाटसर असा चहा झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.